राज्य सरकारनं कारखानदारांना कारखानदारे सुरू ठेवण्यास परवानगी दिली असल्यामुळे कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका कारखान्यामध्ये सुमारे एकाच वेळी 100 ते 1000 कामगार काम करतात, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. कामगारांना कोरोना विषाणूची झपाट्यानं लागण होतीये, त्याचबरोबर कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना देखील त्याचा संसर्ग होतोय. काही कामगारांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू देखील झालाय. काही कालावधीसाठी कारखानदारी बंद ठेवणं गरजेचं आहे. कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं कामगारांना उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा उपलब्ध नाहीये. त्याचबरोबर ऑक्सिजनचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. उपचाराअभावी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू होऊ नये यासाठी नगर MIDC मध्ये सुसज्ज असं ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर उभारावं अशी मागणी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी केली आहे. अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात एका निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी RPIA चे शहर जिल्हा अध्यक्ष कामगार नेते किरण दाभाडे हे देखील उपस्थित होते. आज आम्ही अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेतर्फे 3 विषयांवर निवेदन दिले आहे. वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता आपल्या अहमदनगर MIDC मध्ये जे सर्व उद्योगधंदे कारखाने चालू आहेत तर ते काही कालावधीसाठी बंद करावे या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेले आहे. आपल्या अहमदनगर MIDC मध्ये बऱ्याच दिवसापासून आम्ही मागणी करत आहे की आपले जसा इतर ठिकाणी आपण शासन आदेश दिला आहे तसा कारखानेही बंद करावेत, कारण एका कारखान्यामध्ये कमीत कमी 100 ते 1000 लोकांपर्यंत एका वेळी काम करतात, तर याच्यातून संसर्ग होण्याचा प्रमाण जास्त आहे. तो कामगार संसर्ग झाल्यानंतर बाधित झाल्यानंतर घरी जातो, घरी गेल्यानंतर त्याचे कुटुंबातील सदस्य बाधित होण्याचं प्रमाण वाढत आहे. गेल्या 1-8 दिवसामध्ये आपले बरेचसे कामगार बाधित झाले, त्यानुसार त्यांचे घरचेही बाधित झाले. यामुळे काही कामगार वर्गातील माझ्या मित्रांचे कुणाचे वडील आई त्यांचे रिलेटिव्ह एक्सपायर झालेले आहेत. तर या वाढत्या प्रमाणात जर कामगारांसाठी आपण एक पाऊल पुढे टाकले आणि जर आपल्या औद्योगिक क्षेत्रास काही तुम्ही निर्बंध लावले तर याच्यात आम्हाला बरीचशी मदत होणार आहे. तसेच या संदर्भात आम्ही अजून एक असं निवेदन दिलं आहे. आपल्या MIDC मध्ये 50 पेक्षा ज्या कारखान्याची संख्या जास्त आहे तर त्यांनी स्वतः वैयक्तिक ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर उभारावे. यामुळे आमच्या कामगारांना कुठंही नगरमध्ये फिरण्यास त्रास होणार नाही आणि त्यांना लवकर त्यांचा उपचार चालू होईल, जेणेकरून जी आपली करोनाची साखळी आहे तर ही कुठंतरी तोडण्यास आपल्याला यामुळे मदत होणार आहे. त्यातला तिसरा मुद्दा आमचा असा होता की जे कामगार करोनाबाधित झालेले आहेत किंवा विलगीकरण कक्षामध्ये आहेत त्यांना शासन निर्णयानुसार सगळ्या कामगारांना कायम स्वरूपी सेवेत धरून आणि त्यांचा कुठलाही पगार वेतन थकवा नाही आणि त्यांना त्या दिवसाचे वेतन पूर्ण अदा करावं. पण कारखानदार या आदेशाला जुमानत नाही, ते त्यांच्या मनमानी पद्धतीने कामगारांना कमी करतात, तसेच त्यांना पगार न देता कामावरून कमी करतात. तर आम्ही त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती केलेली आहे की आपण एक समिती स्थापन करावी. त्या समितीमार्फत सदर जे शासन आदेश आलेला आहे लोकांच्या आमच्या कामगारांच्या ज्या अडीअडचणी असतील त्याच्यावर त्यांना काम करायला सोपं जाईल, त्या समितीमार्फत आपण ते सोडवण्याचं काम करावं असे एक आम्ही निवेदनात म्हटलेलं आहे. पत्र देण्यास आलो की वाढता कोरोनाचा प्रभाव पाहता MIDC मध्ये ज्यादाच लोकसंख्या म्हणजे ज्यादात जादा कर्मचारी हे पॉझिटिव्ह निघत चालले, त्यांच्या पाठोपाठ त्यांची फॅमिलीसुद्धा बाधित होऊ लागली. त्याच्यासाठी आम्हाला वारंवार फोन येत आहेत आणि फोन आल्यानंतर त्यांना जागा आम्हाला उपलब्ध होऊ नाही राहिले, त्यांचा त्रास वाढू राहिला आहे, त्यांना ऑक्सिजन कुठं भेटत नाही आहे. तर याच्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलो. जे बाधित रुग्ण आहेत त्यांच्यासाठी नाही का MIDC मध्ये एक स्वतंत्र असं कोविड सेंटर उभारण्यात यावं व कारखान्यांनी ज्या लोकांना आता करोनाचा कारण पाहून जे काढण्याचा प्रयत्न चालला आहे त्यांचा की न कारण देता न नोटीस देता त्यांना काढून टाकता येत त्यांना ते पगार देत नाही, तर त्यांनी जे महाराष्ट्र शासनाने जे त्यांना दिलेलं आहे कायद्यानुसार त्यांना त्यांचा पगार द्यावा. जे क्वारंटाईन आहे त्यांना त्यांचा पगार द्यावा आणि कोरोनाचं कारण न सांगता 30-30 कामगारांना एका टायमाला काढून टाकलं, त्यांचे 2-2, 3-3 महिन्याचे पगारसुद्धा त्यांनी थोपून धरलेले आहेत. तर आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहोत, पण आमचं साहेबांना एवढं सांगणं आहे की त्या कामगारावर अन्याय झाला नाही पाहिजे, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू. प्रतिनिधी गरकर, News24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.